जय भीम, सम्यक क्रांति न्यूज। आज आपण या ठिकाणी मांजरी हडपसर येथील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीमध्ये आलेलो आहे। या कंपनीमध्ये आज दुपारी आग लागली होती आणि ही आग बुजवण्यात आलेली आहे। या ठिकाणी बरेच मंत्री अजितदादा पवार, महापौर तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा आता या ठिकाणी येऊन गेले। जे आदेर पुनावाला आहेत ते आदेर पुनावाला हे 3 वर्षापूर्वी बाळासाहेब यांनी जो कौन्सिल हॉलला मोर्चा काढला होता त्या कौन्सिल हॉलला त्या बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते आणि त्यांनी त्या मोर्चाला साथ देऊन विविध मागण्या केल्या होत्या। ते आता अमेरिकेत आहेत, त्या आलेले नाही आहेत, परंतु आपण या ठिकाणी येऊन या जागेची पाहणी करत आहोत। बाळासाहेबांनी मगाशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की ही आग लावली आहे का हे पाहिलं पाहिजे। तर त्यांच्या या स्टेटमेंटला फार महत्त्व आहे, त्यामुळं सरकारने आणि हे संबंधित जे डिपार्टमेंट आहे त्यांनी या प्रकरणाची पूर्णपणे व्यवस्थित कसून चौकशी करावी। आता आपण पाहत आहोत या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त आहे आणि आत्ताच एक आंबुलन्स गेली आणि अजितदादा पवार हे या ठिकाणी नुकतेच येऊन गेले। हे सीरम इन्स्टिट्यूटचं नवीन प्रोजेक्ट आहे। आपण पाहता या ठिकाणी समोरच एक पेट्रोल पंपसुद्धा दिसत आहे। हा पेट्रोल पंप जवळच असल्यामुळे जी मोठी हानी या ठिकाणी असं म्हणता येईल की एक मोठा अपघात, एक मोठी हानी होण्यापासून या ठिकाणी टळलेली आहे असं सुद्धा म्हणता येईल। तर उद्या सकाळी मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री येण्याची शक्यता आहे। तर वेळोवेळी आपल्या चॅनलकडून आपल्याला या घटनेबाबत अपडेट देण्यात येईल। धन्यवाद।